संपूर्ण देशभरात एकच सत्ता आणि कडक गोहत्या बंदी कायदा लागू करावा. सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा त्वरित अधिकाधिक कडक आणि सक्त करावा. गोरक्षकांच्या संरक्षणासाठी किंवा गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी विशेष पोलीस पथक नेमावं, अशा विविध विषयांवर विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभागाची राज्य सरकार आणि केंद्र शासनाला लोकसहभागातून सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभाग सोलापूरच्या वतीनं राबवण्यात आलेल्या गोरक्षण विषयक सही मोहिमेमध्ये पायी जाणाऱ्या भक्तांचा गोरक्षकांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. पायी चालत जाणाऱ्या देवी भक्तांकडून सहाय घेण्यात आल्या. पायी जाणाऱ्या भक्तांचा गोरक्षण विषयक उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. गोरक्षकांनी गोमातेविषयी लोकांमध्ये जनजागृती केली, त्याबद्दल लोकांनी गोरक्षकांचे आभार मानले आणि कौतुक केलं. या संदर्भात अधिक माहिती मानद पशु कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन गोरक्षक प्रशांत परदेशी यांनी दिली. गायीला राष्ट्रीय पशु घोषित करावं यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे तुळजापूर रोड येथे पायी जाणाऱ्या देवी भक्तांकडून सह्याची मोहीम राबवण्यात आली. तर त्या ठिकाणी हे सदर फोरम लावण्यात आले होते. बजरंग दलातर्फे करण्यात आलेल्या काही कारवाईचे फोटो तिथे लावण्यात आले आहेत. व तसेच आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी विजापूर येथे जात असताना एक कसई गाय कापत असताना त्यांना दिसल्यास त्यांनी कुठलाही वेळ न घालवता त्या क्षणी आपल्या तलवारीने त्या कसायाचा हात छाटला. हा या गोरक्षणाचा आदर्श प्रत्येक भारतीयाने घ्यावा, यासाठी प्रत्येकाने गोरक्षण करावं. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की गायीचे रक्षण केल्याचे पुण्य बहुत आहे. गायीचे रक्षण केल्याने पुण्य बहुत मिळतो, त्यासाठी प्रत्येकाने गोरक्षण करावं, गोसेवा करावी. आपल्याला कुठली माहिती असल्यास जेथे कत्तलखाने चालतात, गो तस्करी चालते, गायी डांबून ठेवल्यात अशी माहिती कोणाचं असल्यास आम्हाला संपर्क करा, आम्ही तिथे जाऊन कारवाई करू. माझा मोबाईल नंबर आहे 9595992926. 9595992956. तर सदर सह्याच्या मोहिमेत आम्ही लोकसहभाग होण्यासाठी देवी भक्तांकडून सह्या घेतल्या व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या गोरक्षकांकडून आपल्या रक्ताचा ठसा घेण्यात आला, जेणेकरून सरकारला गोरक्षण कार्य काय हे कळावं व बजरंग दलातील गोरक्षक हा आपलं संपूर्ण जीवन गोमातेच्या सेवेसाठी अर्पण करायला तयार आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता सदर गोरक्षण कार्य बजरंग दलातील प्रत्येक गोरक्षका तयार आहे. धन्यवाद. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मजागरण प्रमुख अंबादास गोरंटला, विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा मंत्री संजय जमादार, विश्व हिंदू परिषद बजरंग दल शहर संयोजक नागेश बंडी, विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षण विभाग प्रमुख प्रतीक्षित परदेशी, विश्व हिंदू परिषद बजरंग दल सेवा विभाग सहप्रमुख शीतलकुमार परदेशी, सतीश सिरसिल्ला, पवनकुमार कोमटी, किरण पंगुडवाले, शुभम साठे, सतीश आनंदकर, विनायक निकते, अविनाश जिते, अविनाश कैयावाले, कार्तिक वालीकर, प्रवीण येंगल आदी गोरक्षकांनी परिश्रम घेतले.